सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दमदार कामगिरी दोन लाखांची लाच घेताना सातारा येथील सहाय्यक कामगार आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात शनिवारी करण्यात आली कारवाई शिरवळ येथील कंपनीस लेबर पुरवण्यात येणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी अकरा लाख रुपयांची मागणी करून तडजोडियंती आठ लाख रुपये देण्याचे मान्य करून त्यापैकी दोन लाख रुपयांची लाच घेताना सातारा येथील सहाय्यक कामगार आयुक्त संजय शामराव महानवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले यामधील तक्रारदार हे लेबर सप्लायर व अध्यक्ष असून शिरवळ मधील कंपनीस लेबर पुरवण्याचे कामकाज करतात कामगारांची नोंदणी करण्यासाठी संजय महानवर सदर तक्रारदारास अकरा लाख रुपयांची मागणी केली तडजोड यांची आठ लाख रुपये देण्याचे मान्य करून त्यापैकी दोन लाख रुपये देण्याचे ठरले सदर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश जगताप हवलदार शिंदे पोलीस नाईक ताटे खरात पोलीस कॉन्स्टेबल काटकर भोसले यांनी सापळा रचला पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या पर्यवेक्षणाखाली तसेच पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या मोठ्या झटक्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड